छत्रपती संभाजीनगर शहरातील खाटी रुग्णालयात तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबत नातेवाईक असायलाच लागतो होय अशी परिस्थिती सध्या खाटीत झाली आहे कारण रुग्णांसाठी स्ट्रेचर लागतं तेव्हा स्ट्रेचर शोधण्याचं काम नातेवाईकांनाच करावं लागतं आणि स्ट्रेचर फेटले की त्याला ढकलण्याची जबाबदारी देखील नातेवाईकांनाच पार पाडावी लागते कर्मचारी नसल्याने रुग्णांना आणि नातेवाईकांना हा मनस्ताप सहन करावा लागतो छत्रपती संभाजीनगर शहरातील हे घाटी रुग्णालय स्ट्रेचर वरून नेताना हे कर्मचारी नाही तर रुग्णांचे नातेवाईक का आहेत कारण घाटी रुग्णालयात कर्मचारी हे सापडतच नाही परिणामी एका वार्डातून दुसऱ्या वार्डात किंवा आतमध्ये रुग्णांना तपासणीसाठी स्ट्रेचर वरून नेताना नातेवाईकांना न्यावे ना लागते त्यात रुग्णांसाठी स्ट्रेचर मिळत नाही त्याचवेळी ऑक्सिजन सिलेंडर सा औषधीसह विविध साहित्य नियान करण्यासाठी चक्क स्ट्रेचरचा व्हीलचेअरचा वापर केला जातो स्ट्रेचर ढकलण्यासाठी कर्मचारी आहेत मात्र रुग्णसंख्या अधिक असल्यानं स्ट्रेचर आणि कर्मचारी हे अपुरे पडतात एखाद्या रुग्णाला कर्मचारी स्ट्रेचरवरून खेळून केलेला असताना दुसरा रुग्ण येतो त्यामुळे नातेवाईक स्वतः स्ट्रेचर ओढतात असे घाटीतील डॉक्टरांनी यावेळी सांगितलं